बातमी आहे फर्दापूर येथून. राजकुंवर महाविद्यालय फर्दापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाळ तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कैलास पाथरीकर, विशेष उपस्थिती म्हणून पर्वत कासुरे, विशेष मार्गदर्शक डॉक्टर संजय शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी जी गौर, उपप्राचार्य ए जे बेडवाळ, प्रगतशील शेतकरी सागर खंडेलवाल, योगेश शिंदे, धनलाल मंडावरे, डॉक्टर साळुंखे व शिक्षक निलेश बावसकर आदी उपस्थित होते. आपल्या आवाजासाठी प्रतिनिधी अनिल रावळकर, फर्दापूर. आणि मग टरबूज विकायला परत गावावर जायचं. आमच्या गावाच्या बाजूला एक जणूना गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही टरबूज विकण्याचं काम आणि उन्हाळ्यात 2 महिने सुट्ट्या असायच्या, मला जाऊन सांगितलं करायचं होतं. तर यांनी जसं सांगितलं की आपल्याला खंडेराव साहेबांनी जसं सांगितलं की शेती करायची आहे पण ती आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे. आधुनिक पद्धतीने शेती करायची म्हणजे काय? असं करता करता माझ्याकडे 2 एकरचे शेंडेट आहे आणि मी नर्सरी व्यवसाय करता चांगल्या पद्धतीने रोप तयार करून चांगली शेती करतोय. आणि परत आम्ही एक ग्रुप तयार केला सर, त्याला आम्ही मॉर्निंग वॉक नाव दिले. मॉर्निंग वॉक आम्ही सकाळी सगळे जवळपास 40 मेंबर आमच्या ग्रुपमध्ये. तरी आम्ही आता आमचे उद्दिष्ट का बाबा पाणी आणि शेती दोन्ही हे कसं व्यवस्थित करता येईल आपल्याला, म्हणजे पाण्याच्या शेतीसाठी आपल्याला पाण्याचं नियोजन हे खूप व्यवस्थित करावं लागतं सध्या. त्याच्यासाठी ड्रीप इरिगेशन ही कंपल्सरी मस्ट आहे. अगोदर आपण फळवटाचा म्हणजे मनमोकळं पाणी द्यायचो, आता ती वेळ नाही सध्या. तरी सगळ्यांना अशी एक विनंती माझी का येत्या काळामध्ये पाण्याचं कसं आपल्याला हे करता, म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे आपल्याला नियोजन व्यवस्थितरित्या करावं लागेल. आणि परत सरांनी सांगितलं तसं मी भाव नाही आपल्या जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.